कट कारस्थान करून महाराष्ट्राचे उद्योग कोणी पडवण्याचं काम केलं नाही तर गांधीनगर हे देशातली आर्थिक राजधानी होऊ शकत नाही। महाराष्ट्राचे उद्योग बंगालमध्ये पडवण्याचा ते आरोप करताय। मला वाटते मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे। इथे सगळे कॉर्पोरेट कंपन्यांचे ऑफिसेस आहे, लोक भेटत राहतात। मध्य प्रदेश के मुख्यमंत्री ये योगी बाबा इधे ये गुजरात के आनंदीबेन आले होते, आता मुख्यमंत्री पुनः ये प्रत्येक लोक ये रहता है। पन कभी कट कारस्थान करून महाराष्ट्र के उद्योग कोणी पड़वनेच काम के नहीं। पन सात वर्षादे मोदी सरकार आयानर स्थापना मुंबई में न होता गुजरात में कसे होते, गांधीनगर मधे मोदी साहबांचे आदेश आणि देवेंद्रजीचा होकार, त्यामुळे महाराष्ट्राचं बरंचसं काही नुकसान झालेलं आहे। आणि जे लोक बोट दाखवत आहे त्यांनी त्याच्या बाबतीत आत्मपरीक्षण केलं पाहिजे। महाराष्ट्र महाराष्ट्र आहे, इंडस्ट्री असेल पहिली प्राथमिकता लोक महाराष्ट्राला देत आहे। आर्थिक राजधानी ही मुंबईच राहणार आहे, कितीही कोणी स्वप्न बघत राहिले तर गांधीनगर हे देशातली आर्थिक राजधानी होऊ शकत नाही, हे भाजपवाल्यांना कळलं पाहिजे।